वर्तवला पाहिजे। मग आताच बरीशी मुलं म्हटली की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। म्हणजे काय तर गुरु ब्रह्मा आहेत गुरु विष्णू आहेत आणि गुरु महेश आहेत म्हणजे ईश्वर स्वरूप माझे गुरु आहेत। ईश्वर जसं आपल्याला वंदनीय असतो ईश्वराची जशी आपण पूजा अर्चना करतो तितकंच महत्व गुरुला दिलेलं आहे। ईश्वराचे स्थान गुरुला दिलेले आहे तर हे स्थान कायम आपल्या मनामध्ये राहिलं पाहिजे। फक्त सर्वजण गुरुचा आदर करतायत सर्वजण गुरु पौर्णिमा सादर करतायत म्हणून मी ही केली पाहिजे। मी जर केली नाही तर दुसरे काय म्हणतील मी जर आदर दिला नाही तर दुसरे काय म्हणतील असं म्हणण्यापेक्षा मनापासून तुमच्या मनात ती भावना निर्माण झाली पाहिजे आणि व्हावीच। कारण प्रत्येकाचा कोणी ना कोणी गुरु असतो आणि गुरुशिवाय आपलं जीवन कधीच घडू शकत नाही। सुरुवातीला जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा आपली आई आपला गुरु असते। आई माझा गुरु आई कल्पतरु सख्याचा सागरु आई माझी असं म्हटलं जातं। म्हणजे आपल्याला घास भरवण्यापासून चालायला बोलायला शिकवण्याचं काम आपल्याला जीवनाच्या अंतिम समयापर्यंत पोहोचव आपल्याला चांगल्या दिशेने पोहोचवण्याचं काम आपल्याला मार्गदर्शन करण्याचं काम आपलं जीवन घडवण्याचं काम आपली आई करत असते। त्यामुळं आईला पहिला गुरु असं म्हटलं जातं। त्याचबरोबर आपले वडीलही आपल्यासाठी कमी नसतात आईच्या बरोबरीनं तेही आपल्या मुलांना घडवत असतात। त्यामुळं गुरु म्हणून वडिलांचं स्थानही तितकंच महत्वाचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला जे शिक्षक शिकवतात जीवनात तुम्हाला यशस्वी होण्यासाठी जे ज्ञानदान करतात त्या गुरुंनाही तुम्ही तितकंच महत्व दिलं पाहिजे। आणि फक्त आपल्याला शिकवणारे शिक्षकच आपले गुरु असतात असं नाही तर तुम्हाला तुमच्या जीवनात तुम्ही यशस्वी होण्यासाठी जे जे तुम्हाला चांगला मार्ग दाखवतात ते प्रत्येक जण तुमचा गुरु आहे। मग तो व्यक्ती तुमच्यापेक्षा छोटाही असू शकतो जर त्याच्याकडून तुम्हाला काय चांगलं ऐकायला मिळालं शिकायला मिळालं ज्याने तुमची प्रगती झाली ज्याने तुमच्या ज्ञानात भर पडली तर तो तुमचा गुरुच असतो। जीवनाच्या अंतिम समयापर्यंत पोहोचव आपल्याला चांगल्या दिशेने पोहोचवण्याचं काम आपल्याला मार्गदर्शन करण्याचं काम आपलं जीवन घडवण्याचं काम आपली आई करत असते। त्यामुळं आईला पहिला गुरु असं म्हटलं जातं। त्याचबरोबर आपले वडीलही आपल्यासाठी कमी नसतात आईच्या बरोबरीनं तेही आपल्या मुलांना घडवत असतात। त्यामुळं गुरु म्हणून वडिलांचं स्थानही तितकंच महत्वाचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला जे शिक्षक शिकवतात जीवनात तुम्हाला यशस्वी होण्यासाठी जे ज्ञानदान करतात त्या गुरुंनाही तुम्ही तितकंच महत्व दिलं पाहिजे। आणि फक्त आपल्याला शिकवणारे शिक्षकच आपले गुरु असतात असं नाही तर तुम्हाला तुमच्या जीवनात तुम्ही यशस्वी होण्यासाठी जे जे तुम्हाला चांगला मार्ग दाखवतात ते प्रत्येक जण तुमचा गुरु आहे। मग तो व्यक्ती तुमच्यापेक्षा छोटाही असू शकतो जर त्याच्याकडून तुम्हाला काय चांगलं ऐकायला मिळालं शिकायला मिळालं ज्याने तुमची प्रगती झाली ज्याने तुमच्या ज्ञानात भर पडली तर तो तुमचा गुरुच असतो असं मला म्हणावंच वाटतं। तर या ठिकाणी मी कबीरांचा जो काही या ठिकाणी दोहा आहे तो तुम्हाला सांगू इच्छिते। कबीरजी लिहिते हे गुरु गोविंद दोहू खरे काके लागू काय बलिहरे गुरु अपने जिन गोविंद दियो बताए। मैं बीच में खड़ा हूँ और मेरे दोनों तरफ गुरु और गोविंद है। मेरी एक तरफ मेरे गुरु खड़े हैं और मेरे